नमस्कार, मी श्रुती अवधूत, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपत लोकशाहीला बळकट करूया. पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी प्रतिपादन. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये आणण्याचा प्रयत्न, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे स्पष्टीकरण. आता सविस्तर बातम्या. आपल्या संविधानातील मूल्य लक्षात ठेवून लोकशाही बळकट करत तिला अबाधित ठेवण्याचा प्रयत्न भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने करण्याचे आव्हान पालकमंत्री तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त केले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते झाले. हा समारंभ पोलीस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर संपन्न झाला. यावेळी खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जयस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, विक्रीकर सहआयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकारी यांना पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक वैजापूर ग्रामीण महक स्वामी यांना परेड संचालनात कमांडर म्हणून गौरवण्यात आले. तसेच पोलीस उपायुक्त शहर परिमंडळ शीलवंत रघुनाथ नांदेडकर यांना विशेष सेवा पदक, जयदत्त बवन भवर औरंगाबाद ग्रामीण यांना गडचिरोली जिल्ह्यात विशेष कामगिरीबद्दल सेवा पदक, पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले व गणेश माने यांना विशेष सेवा पदक, तसेच रमेश काथार, बिंतारी संदेश विभाग यांना उत्कृष्ट सेवा प्रेसिडेंट पोलीस पथक, पोलीस स्टेशन सायबर औरंगाबाद शहर प्रभारी अधिकारी प्रवीणा ताराचंद्र यादव, पोलीस प्रशिक्षण केंद्र अंतर्वर्ग उपप्राचार्य प्रशासन म्हणून उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना युनिट होम मिनिस्टर मेडल, गोकुळ पुंजाजी वाघ सहाय्यक फौजदार आर्थिक गुन्हे शाखा औरंगाबाद शहर उत्कृष्ट सेवा प्रेसिडेंट पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात पोलीस दल, अग्निशमन दल, श्वान पथक, वरुण वाहन, अतिशीघ्र प्रतिसाद पथक, दंगा विरोधी पथक यांच्यासह विविध पोलीस पथकांनी मान्यवरांना मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री यांनी स्वातंत्र्य सैनिक यांची भेट घेत नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, त्याग केला, त्यांना मी अभिवादन करतो व आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशामध्ये संविधान लागू करण्यात आले. आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. आपल्या देशाची राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. आपल्या देशाला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्यामुळेच आज आपण सुखाचे दिवस जगत आहोत. भारतात जनहितकारी, कल्याणकारी, धर्मनिरपेक्ष राज्य व्यवस्था राबवली जाईल असेही अभिवचन संविधानात देण्यात आले आहे.
जगातील सर्वात मोठा सार्वभौम लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जाते। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही, त्या शूरवीरांना आपण वंदन करूया। आजही देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी संरक्षणासाठी सज्ज आहे, त्यांचाही आपण सन्मान करूया। आपल्या संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्य ही लक्षात घेऊया आणि ही मूल्य आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करूया। या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरून एक समानतेने सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी अग्रेसर व्हावे। तुम्ही आम्ही आपण सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास सामाजिक जीवनमान उंचवण्याबरोबरच आपल्या देशाला सामर्थ्यशाली महासत्ता बनवू शकतो याची मला खात्री आहे। पुन्हा एकदा आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान सदर कार्यक्रमात शुभेच्छापर भाषण केल्यानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे हे उपस्थित त्यांना भेटण्यासाठी स्टेजवरून खाली उतरण्याआधीच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतला, त्यामुळे हा विषय आज दिवसभरातील राजकीय चर्चेचा विषय ठरला। चंद्रकांत खैरे यांनी विरोधी पक्षाचे असलेले पालकमंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेण्यास यावर्षी देखील टाळण्याचे आज दिसून आले। प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी आमदार संजय शिरसाट आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा दिसून आला। बसण्याचा अर्थ काय होतो? या ठिकाणी काही व्हीआयपी जे चेअर्स असतात त्याच्यामधली ही एक चेअर्स आहेत। खैरसाहेब पण या जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या शेजारी बसल्याने काय असं वावगं काहीच नाही ना, चुकीचं काहीच नाही, अजूनही आदर कायम आहे, तसं नाही काही। हा क्षण वेगळा आहे, आज प्रजासत्ताक दिन आहे, अशा वेळेला आता आमच्या बाजूला इम्तियाज जलील बसलेले, म्हणजे काय आम्ही यमांचे झालो काय, आमच्या बाजूला आणखी बाकीचे बसलेले आहेत। पक्षपात या दिवशी नसतो। आदर कायम आहे का खैरे साहेबांबद्दलचा? अजूनही ते तुमचे नेते होते कधी कधी, जे ज्येष्ठ असतात त्यांचा आदर करावा लागतो। कोणीही ज्येष्ठ असतो, आपल्यापेक्षा वयाने जो मोठा असेल, शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हेच शिकवलंय, मोठ्यांचा आदर करा। मोठे कसे जरी वागले तरी हरकत नाही, परंतु त्यांचा आदर ठेवला पाहिजे। राजकारणात काही होऊ शकतं असं म्हटलं जातं, आज तुम्ही विरोधक आहात, पश्चिम मतदारसंघ लकली असतो त्यामुळे काय हरकत नाही। शिरसाट साहेब, शिरसाट साहेब ते म्हणतायत तुम्हाला शुभेच्छा देतायत, ते काही हरकत नाही म्हणताय, मग ते काय माझे दुश्मन थोडी आहेत? माझे दुश्मन नाही तू, अहो काही जरी झालं ना, गेली 38 वर्ष बरोबर काम केलेलं आणि जिल्ह्यातल्या सिनियरापैकी ते आणि मीच आहे, शिवसेना आणणाऱ्यापैकी आम्ही दोघं जण आहोत, म्हणून आम्हाला ते आणि मी ते दिवस सुद्धा आम्ही पाहिलेले आणि मग त्याचे त्यांनाही जाणीव आहे, मलाही जाणीव आहे। महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी येण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केले। यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपले मत प्रदर्शित केले। अजून ही सगळं महाविकास आघाडी एक स्वतंत्र अलायन्स आहे आणि शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एक स्वतंत्र अलायन्स आहे। अजून शिवसेना या सगळ्या महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी यावी यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब प्रयत्न करत आहेत आणि आता हे बरेच लोक एकमेकांना हा भाजपचा तो भाजपचा हा काँग्रेसचा हे म्हणत असतात आणि म्हणून त्यांनी केलं असेल ते त्यांचं वक्तव्य, परंतु शिवसेना असं काही कधी म्हणत नाही आणि म्हटलेली पण नाही। यथावकाश होईल या सगळ्या गोष्टीच्या घोषणा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब निश्चित करतील, काहीही परिणामकारक होणार नाही। मला वाटतं या संदर्भात निश्चित महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी एकत्रितरित्या येणाऱ्या काही काळात जशी जशी आवश्यकता असतील एकत्र बसून या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं निश्चित निर्णय घेतील। इम्तियाज जलील यांनी मला माझ्या इलेक्शनला कोणती मदत केलेली नाही, कारण माझा जो विजय झाला होता माझा म्हणजे शिवसेनेचा, त्याच भारतीय जनता पार्टी आम्ही सगळे एकत्र होतो, म्हणजे झालेल्या मताच्या 86% मतदान मला पडलं होतं आणि MIM चे मतं किती 22-23 मतं आहेत,
654 मतापैकी आणि मी निवडून आलो 400 मतांनी. त्यामुळं मला असं वाटत नाही की आणि इम्तियाज जलील यांनी व्यक्तिगतरित्या या सगळ्या निवडणुकीत मदत केली बिलकुल मला वाटत नाही. आता त्यांचा आरोप आहे, मी त्याच्या बाबतीत सांगितलं नाही, पण जे झालेलं आहे इथल्या निवडणुकीत, कारण मी स्वतः उमेदवार होतो ना, मला माहिती आहे ना. त्यामुळे असं कोणतंही इम्तियाज जलील यांनी व्यक्तिगतरित्या मदत करण्याचा मला प्रयत्न मुळीच केलेला नाही. काही नगरसेवकाने मतदान केलं असेल तर तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय, परंतु इम्तियाज जलील यांनी मला या निवडणुकीत कोणती मदत केली हे सुस्पष्ट आहे. मला नाही वाटत हे असं काही होतं, कारण त्यावेळेस ज्या पद्धतीनं पवार साहेबांनी, उद्धवजी ठाकरे साहेबांनी ह्या सगळ्या घटना घडल्यानंतरही ज्या पद्धतीनं धीरोदत्तपणे सगळे आमदार पुन्हा गेलेले आणि त्याला भारतीय जनता पार्टीनं कशा पद्धतीनं किडनॅप करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं आणि नंतर कशा पद्धतीने आणलं, तर मला असं वाटतं एक वक्तव्य त्यांनी केलं असं, पण मला असं काही वाटत नाही. हे शरद पवारांनी साहेबांनी म्हटलं तर त्याला अर्थ आहे. जयंत पाटील साहेब म्हणतात ही खेडी, मला असं वाटतं खेडी असेल तर त्यावेळेचे जयंत पाटील साहेबांचे असतील, सुप्रियाताईंचे असतील, शरद पवार साहेबांचे असतील. वक्तव्य जर बघितलं आणि तिथल्या बारामतीकरांचे सुद्धा असेल तर या सगळ्या घटनेशी पवार साहेबांचा कोणताही संबंध नाही, त्यावेळेस सुस्पष्ट झालेलं होतं. प्रजासत्ताक दिनी पूर्णम इकोविजन फाउंडेशन, शहर पर्यावरण गतिविधी आणि अन्य विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांनी आज प्लास्टिक व ई कचरा संकलन अभियान आयोजित करण्यात आले होते. आयोजकांच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली. दरवर्षी घरातला दसरा वगैरे काढला जातो, पण हे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्यांना घर बाहेर फेकता येतात ना, घरी ठेवता येतात असं म्हणत तो घरात खूप कचरा असतो जो की नसावा. पण त्यातही आम्हाला हे माहिती नसतं की याचा व्यवस्थित विल्हेवाट कशी लावावी किंवा काय करावं, असं प्रत्येकाच्या घरी असं अडचण असते आणि त्यामुळे बराच कचरा साचला गेला. पण ही खूपच छान संकल्पना आहे की ज्यामुळे लोकांच्या अगदी घराघरातनं सगळा हा ई कचरा निघाला आणि होपफुली त्याची व्यवस्थित काहीतरी विल्हेवाट लागली जाईल. मला ही संकल्पना खूप आवडली, कारण आपल्या घरातला जो कचरा आहे तो आपण सहसा बाहेर फेकत नाही, कारण असं वाटतं की आपल्याला ह्याचा कधीतरी आपण उपयोग करू, पण 5 वर्ष 10 वर्ष त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि आपण ती वस्तू तशी सांभाळून ठेवतो. पण वास्तुशास्त्राप्रमाणे असं म्हणतात की ह्या वस्तू अशा पडलेल्या खराब झालेल्या वस्तू घरात ठेवू नये, त्याचा चांगला म्हणजे हे होत नाही त्याचा. पण ह्या ताईनं खूप छान ही आयडिया काढली आणि आमच्या घरातला कचरा बाहेर काढला. शासकीय दंत महाविद्यालयामध्ये स्वच्छमुख अभियान अंतर्गत कृत्रिम दंतशास्त्र दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पथनाट्य आणि तपासणी शिबिर देखील घेण्यात आले. शासकीय दंत महाविद्यालयांमध्ये स्वच्छमुख अभियान अंतर्गत कृत्रिम दंतशास्त्र दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कांचनवाडी येथील मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी मुख आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या हस्ते ज्येष्ठ रुग्णांना कवळी वाटप करण्यात आले, तर औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानक येथे मुख आरोग्य संबंधी पथनाट्याचे आयोजन देखील करण्यात आले होते. याबरोबरच महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांची माहिती आयोजकांच्या वतीने ADN सोबत बोलताना देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने व डायरेक्टर संचालनालय वैद्यकीय शिक्षण मुंबई यांच्या वतीने स्वच्छ मुख आरोग्य अभियान या आयोजित करण्यात आले आहे. त्याच्यामध्ये कॅम्पेन, कॅलेंडर कॅम्पेन आणि कॅम्प अशा त्रिसूत्रीनुसार हे कार्यक्रम आयोजित केले गेले. कॅलेंडर म्हणजे त्यांनी वर्षभर त्या कार्यक्रमाची कशा पद्धतीने राबवण्याचं याचं एक नियोजन केलेलं आहे. कॅम्पेन म्हणजे समाजात समाज प्रबोधन, मौखिक आरोग्यासंबंधी समाज प्रबोधन करण्याविषयी सांगण्यात आलं आहे. आणि कॅम्प म्हणजे समाजात जाऊन कॅम्प करून त्यांना ट्रीटमेंट व उपचार करून त्या संदर्भात माहिती देण्याविषयी करण्यात आले, कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या याच्यानुसार दिनांक 22 जानेवारी हा कृत्रिम दंतशास्त्र दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने हा साप्ताहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 23 तारखेला सोमवारी मातोश्री वृद्धाश्रम येथे जाऊन मौखिक आरोग्याची तपासणी करण्यात आली व त्यांना जे काही उपचार आवश्यक आहेत ते सर्व प्रोव्हाइड उपलब्ध करून देण्याचे महाविद्यालयाने ठरविलेलं आहे. तसेच काल महाविद्यालयात कवळी वाटप व त्याच्या निगराणीसाठी आवश्यक असे साहित्य वाटप करण्यात आलेले आहे. आणि या संदर्भातच आज दिनांक 25 जानेवारीला सेंट्रल बस स्टँड औरंगाबाद येथे
जन प्रबोधन मौखिक आरोग्याविषयी जनजागृती व बाबा हिंदुस्थानी बाबा यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने आज हा पूर्ण उद्या 26 तारखेनंतर 27 तारखेला स्लोगन घोषवाक्य मौखिक आरोग्याविषयी घोषवाक्याची स्पर्धा आयोजित केलेली. तस अशा प्रकारे हा सप्ताह पूर्ण स्वच्छ मुख आरोग्य अभियानांतर्गत आयोजित साजरा करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त पेट्रोल व ऑइल विक्रीसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे 2 पुरस्कार पटकावण्याचा मान औरंगाबाद महानगरपालिका संचलित प्रगती पेट्रोल पंपास मिळाला आहे. महानगरपालिकेच्या वतीने सेंट्रल नाका येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने प्रगती पेट्रोल पंप स्थापन करण्यात आले आहे. प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2022-23 या वर्षाकरिता महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात 2 लाख लिटर प्रति महिना पेट्रोल व सन 2022-23 या वर्षात सर्वात जास्त 12.16 किलो लिटर ऑइलची विक्री केल्याबद्दल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्या वतीने हॉटेल विवंता ताज येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात महानगरपालिकेच्या प्रगती पेट्रोल पंपास पेट्रोल विक्री व ऑइल विक्रीसाठी 2 पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि स्टेट हेड महाराष्ट्र आणि गोवा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अनिर्बण घोष यांच्या हस्ते हे 2 पुरस्कार प्रदान करण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता यांत्रिकी डी के पंडित व पंप मॅनेजर स्वप्नील पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 फिर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. स्वागत. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील विविध शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि अन्य ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आले. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर भारत कदम, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, संगीता चव्हाण, संदीप पाटील आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. चौका येथील रामदास आठवले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आले. चौका गावाचे सरपंच दत्तू साळवे यांच्या हस्ते सदर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य कपिल शेळके,
डॉक्टर अंजली कुंभारे, प्राध्यापक वैशाली शेळके, प्राध्यापक रमेश हातोडे, कार्यालयीन अधीक्षक संदीप बकाल, सुधाकर खंडागळे, अशोक कदम सोनवणे, शैलेश वाघ, संतोष वाघ यांच्यासह चौका गावातील ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, इतर कर्मचारी, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त माहिती अधिकारी मीरा दास यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विभागीय माहिती कार्यालयाच्या परिसरात झालेल्या कार्यक्रमाला सहाय्यक संचालक गणेश फुंदे, लेखापाल प्रवीण भानेगावकर आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय तसेच माहिती केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. आपला चान्स आहे आपल्या शहराला जगाच्या पटलावर एक चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रेझेंट करायला, तसंच आपल्या शहराची जी सांस्कृतिक गौरव आहे किंवा औद्योगिक क्षमता आहे, जी वेगवेगळी आपली युनिकनेस आहे, आपल्या शहराचं एक वरस्थान आहे, ते संपूर्ण जगासमोर मांडण्याचा हा एक अतिशय चांगला आपल्याला एक संधी उपलब्ध झालेली आहे. याच्या निमित्ताने महानगरपालिकेने विविध शहराच्या सौंदर्यीकरणासाठी, ब्युटिफिकेशनसाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते हाती घेतलेले आहेत. मग त्यामध्ये रस्त्याचं सुशोभीकरण असेल, शहराची स्वच्छता असेल, आपले जे विविध ऐतिहासिक स्थळ असेल त्यांची रंगरंगी व रोषणाई असेल, असे अनेक उपक्रम जे आहेत ते आपण घेतो आहोत. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यासाठी मेहनत घेत आहेत, परंतु मी आज त्या दिवशी आमच्या शहराच्या जे शहरवासी आहेत त्यांना सुद्धा एक आव्हान करतो की आपण देखील या उपक्रमामध्ये सहभाग आपण नोंदवला पाहिजे, आपलं सहकार्य मिळायला पाहिजे, तरच आपण आपल्या शहराला यशस्वी पद्धतीने, ही जी बैठक आहे ती आपण आपल्या शहरामध्ये व्यवस्थित आयोजित करू शकू, शहराचं एक चांगलं स्वरूप जे आहे, खूप सुंदर असं दिव्य जे आहे ते आपण जगातल्या वेगवेगळ्या देशात येणाऱ्या पाहुण्यांसमोर मांडू शकतो. आता प्रजासत्ताक दिनानिमित्त काही कल्चरल कार्यक्रम देखील आपल्याकडे आयोजित केलेले आहेत, शाळेतून सुद्धा काही परफॉर्मन्स देणार आहे, त्यामुळे मी आता अधिकचा वेळ घेणार नाही. फक्त भारतीय राज्यघटनेने, संविधानाने जी आपल्याला आयडियल्स घालून दिलेली आहे, समता, बंधुता, एकता, या सर्व जे आपले बेसिक प्रिन्सिपल्स आहेत आपल्या राज्यघटनेचे, त्याचं प्राणपणाने रक्षण करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने ही प्रजासत्ताक किंवा लोकशाही यशस्वी करण्यासाठी जे आपल्याला सर्वांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे, हे प्रयत्न आपण सर्वांनी एक नागरिक म्हणून, एक सजग नागरिक म्हणून करावे असं मी आपल्याला आवाहन करतो.
आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आतापर्यंत मागील वर्षामध्ये या महाविद्यालयामध्ये कोविडनंतर आपण बरंचसं चांगलं काम केलेलं आहे। मागच्या वर्षीचं अचीवमेंट म्हणजे आपण पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी या विषयामध्ये PG चालू करू शकलेलं आहे आणि बाकी या पुढच्या वर्षामध्ये आपण बरेचसे कामं प्रस्तावित केलेले आहे। त्याचा जास्त उहापोह न करता फक्त एवढीच अपेक्षा आहे की सगळे कर्मचारी आणि अधिकारी यांनी येणाऱ्या पुढील वर्षामध्ये जे काही आमचे संकल्प आहेत त्यामध्ये सहकार्य होत कराल आणि सगळं कॉलेजच्या पुढील वर्षामध्ये येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्ट्सला आपण मान्यता मिळवून त्याची सुरुवात करू अशी अपेक्षा करतो। कभी इन इदारों को कौमी इदारों का मुखालिफ बताया जाता है। एक तरफ मदारिस पर बुनियाद परस्ती का इल्जाम थोपा जा रहा है तो दूसरी तरफ इन्हें नापसंदीदाना की आमाजह बताया जा रहा है। आज मदारिस को मुल्क मुखालिफ सरगर्मियों में मुलविस ठहराया जाता है तो कल होकर इन्हीं इदारों को दहशतगर्दी का अड्डा करार दे दिया जाता है। विश्व हिंदू परिषद ने पूरे माहौल में नफरत व अदावत का बीज बो दिया है और बजरंग दल जैसी फासिस्ट तंजीम आलमी स्तर पर मदारिस इस्लामिया की किरदार खुशी में सरगर्म अमल है और इंतहा पसंद गैर मुस्लिमों की नजर में मदारिस इस्लामिया का वजूद मुल्क की राष्ट्रीय सलामती के लिए सबसे बड़ा खतरा है और दीनी इदारों की सरगर्मियां हिंदुस्तान के तकद्दुम और तरक्की में मान्या है जबकि हकीकत यह है कि वतन गजर्रा जर्रा है यहाँ इस बात पर शाहिद वतन गजर्रा जर्रा है यहाँ इस बात पर शाहिद मदारिस के सुपूत इस मुल्क के जाबाज गाजी है। सियासी खेल है और नए दुश्मन भी समझता है कि इस्लामी मदारिस मरकजदार इंसानियत साजी है। खूप मोठे व्हा, देशासाठी काहीतरी छान करा, प्रण घ्या आज की मी माझ्या कार्यातनं रोज माझ्या देशासाठी काहीतरी थोडा भाग सहभाग देईन, चांगलं करेन, माझ्या लेकरांना काही छान शिकवेन, एखादी बुद्धिजीवीसारखं विधना छान समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट दॅट विल हेल्प देम टू ग्रो इन द डेली लाईफ। सर्वांना नमस्कार। आज 26 जानेवारी निमित्त आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आमच्या या पॅरामेडिकल कॉलेजला डॉक्टर अंजली कराड मॅडम जे कन्सल्टिंग गायनेकोलॉजिस्ट आहेत औरंगाबादमध्ये प्रसिद्ध आहेत हे आपले आजर राहिले व आमच्या कॉलेज इथे झेंडावंदन केल्याबद्दल मी सर्व पॅरामेडिकल कॉलेजतर्फे मी त्यांचे आभार मानतो व तसेच आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देऊन थँक्यू। जो खून गिरा पर्वत पर जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो। महानगर पालिकेच्या वतीने कंत्राटदारांना थकित देयके अदा करण्यात यावी या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी महानगरपालिका प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। त्यांच्या मागण्यांबाबत उपोषणकर्त्यांनी ADN सोबत बोलताना अधिक माहिती दिली। 1.5 वर्षापासून आयुक्त साहेब वावळे साहेबची अकाउंटंट वावळे साहेब यांच्याकडे 1.5 वर्षापासून चक्रा मारतोय। माझ्या मुलीचं लग्न असताना सुद्धा मला लग्नाला पैसे दिले नाही त्यांनी। मी पत्रिका लावून त्याला अर्ज दिला तरी मला पैसे दिले नाही। नंतर संबंधित टँकरचे ठेकेदार व दुसरे अनेक ठेकेदार
यांना ईएफ पीएफएसआय माफ करून त्यांना पैसे दिले आणि आम्हाला ईएफ पीएफएसआय लागू होत नाही तरी आम्हाला म्हणतात आणून द्या, त्यावेळेस आम्ही तुम्हाला पैसे देऊ। हे प्रशासनाचं ध्येय धोरण चुकीचं आहे, म्हणून मी जोपर्यंत मला देयके देण्यात येत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण चालूच ठेवणार आहे। कुठे काम केलं तुम्ही? मी वार्ड क्रमांक 20 जयभीम नगर येथे ड्रेनेजचं काम केलं। ड्रेनेजचं किती लाखाचं काम होतं? ते 7 लाखाचं काम होतं, 7,79,000। त्यामधून काहीच भेटलं नाही आतापर्यंत? 1 रुपया भेटला नाही आतापर्यंत। आणि जे पैसे होते तुम्ही तुमचे खिशाने लावले का? हो, ते माझ्या खिशानेच लावलेत। मी भालसिंग रावचपत नावाच्या एजन्सीच्या नावावर काम केलेलं आहे। माझी मागणी आहे अकाउंट ऑफिसरला चौकशी करून त्याला निलंबित करावं या बदली करण्यात यावी त्यांची, ही माझी मागणी राहील। जोपर्यंत माझा धनादेश मिळत नाही, माझं आरटीजीएस होत नाही, तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालूच राहणार। परीक्षा पे चर्चा या उपक्रमांतर्गत मनपा प्रियदर्शनी विद्यालयात चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती। यात 10 शाळांमधील सुमारे 750 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। मनपा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी शहरात 3 ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये SBO विद्यालय, SFS विद्यालय व महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या ठिकाणी आसपासच्या 10 शाळांमधील सुमारे 750 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला व अतिशय चांगल्या प्रकारे चित्र रेखाटली। चित्रे रेखाटताना विद्यार्थ्यांचे भाव अतिशय प्रसन्न असे होते, त्यामुळे अशाच खेळीमेळीच्या वातावरणात मुले रमावी, त्यांच्यावरील परीक्षेचा ताणतणाव कमी व्हावा या उद्देशाने सदर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत उत्कृष्ट चित्र काढणाऱ्यांना व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रकाचे देखील वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी उपसंचालक अनिल साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी या भेटीत उपस्थित विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धेबाबत कौतुक केले व शाळेतील कम्प्युटर लॅब व ग्रंथालय पाहून शाळेचे व शिक्षकांचेही कौतुक केले। यानंतर या कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी सुनील डोंगरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले। शाळेच्या मैदानावर ही चित्रकला स्पर्धा सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली। या स्पर्धेसाठी शशिकांत उबाळे, सुरेखा महाजन, तेजस्विनी देसले, प्रतिभा गावंडे, प्रकाश इंगळे, बाबू राठोड, बाळा जाधव, सुभाष शिंदे, आसाराम जाधव, वैशाली चव्हाण, मोनिका चव्हाण, संगीता चौधरी, सूर्यमाला जाधव, किरण पवार, मनीषा नगरकर, मीरा मोरे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी होनमुटे व तेजस्विनी देसले यांनी केले। या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख व शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद कापसे यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या। सिग्मा हॉस्पिटलने CTO तंत्र यावर कार्यशाळा आयोजित केली होती। यामध्ये एका दिवसात 5 रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना देण्यात आली। नुकतंच आम्ही एक रिट्रोग्रेड CTO वर्कशॉप केला आहे। यामध्ये आम्ही कॉम्प्लेक्स एंजिओप्लास्टी म्हणजे जे काही रक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये खूप हार्ड ब्लॉकेजेस असतात, ते ब्लॉकेज सामान्य एंजिओप्लास्टीने उघडता येत नाहीत, अशा एंजिओप्लास्टीला आम्ही उलट्या पद्धतीने म्हणजे डोनर वेसलमधून कोलॅटरल थ्रू जाऊन ओपन केले आहेत। असे 5 पेशंट आम्ही एकाच दिवशी सक्सेसफुली केले आहेत आणि सगळे पेशंट्स हे आता डिस्चार्ज झाले आहेत, छान आहेत। आणि अशा प्रकारचं हे औरंगाबाद आणि मराठवाड्यातलं पहिलंच वर्कशॉप आहे आणि यासाठी मराठवाड्यातनं 7 ते 8 कार्डिओलॉजिस्ट आहेत, त्यांनी हजेरी पण लावली होती, त्यांना पण ह्या वर्कशॉपचा फायदा घेता आला। आणि अशा ज्या डिफिकल्ट किंवा कॉम्प्लेक्स एंजिओप्लास्टी आहेत ज्या सामान्य पद्धतीने आता करता येत नाहीत, त्या आपण अशा वर्कशॉपद्वारे आणि जे काही नवीन हार्डवेअर आता अवेलेबल झाले त्यामुळे आपण आता अशा एंजिओप्लास्टी पण करू शकतो आणि ही सुविधा आता युनायटेड सिग्मा हॉस्पिटल इथे उपलब्ध आहे। टीम ऑफ औरंगाबाद असोसिएशन तर्फे पत्रकार परिषदेत G20 परिषद आणि सामान्य जनतेचा सहभाग याबाबत माहिती देण्यात आली। औरंगाबाद शहरामध्ये आपण 11 आणि 12 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत एक स्वच्छता अभियान राबवत आहोत। त्या स्वच्छता अभियानामध्ये औरंगाबाद शहरातील विविध संघटना आणि महानगरपालिका
या एकत्र आलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने आपण औरंगाबाद शहरामध्ये एक मोठं एक स्वच्छता अभियान केलेलं आहे. याकरता औरंगाबाद शहरातील नागरिकांना एक विनम्र आव्हान असेल की त्यांनी देखील यामध्ये एक उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेऊन 11 आणि 12 फेब्रुवारीचं आपलं जे स्वच्छता अभियान आहे ते यशस्वी करावं. धन्यवाद. औरंगाबाद शहरामध्ये G20ची जी बैठक होते आहे त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग कसा वाढावा या दृष्टीने आपण एक स्वच्छता अभियान 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेलं आहे. औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि टीम ऑफ असोसिएशन मिळून हे अभियान राबवणार आहे आणि या निमित्ताने आम्ही औरंगाबादच्या सगळ्या नागरिकांना, सगळ्या शाळांना, कॉलेजेसना आणि सगळ्या संस्थांना आवाहन करतो की खूप मोठ्या संख्येने 11 आणि 12 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते 10:30 या अभियानामध्ये सहभागी व्हा आणि याला औरंगाबाद चला एकत्र येऊया, औरंगाबाद शहर स्वच्छ करूया. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपत लोकशाहीला बळकट करूया. पालकमंत्री संदीपान भुमरे यांची मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी प्रतिपादन. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये आणण्याचा प्रयत्न, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे स्पष्टीकरण. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र EDN.